महाविकास अघाड़ी की वज्रमूठ सभा 16 अप्रैल को नागपुर में होने जा रही है, जिसके लिए महाविकास अघाड़ी के दिग्गज नेताओं का आगमन उप राजधानी में शुरू हो गया है, जिसमें सांसद संजय राउत कल ही नागपुर पहुंचे हैं, जिसके बाद आज उन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि विधान परिषद चुनाव को लेकर उन्होंने पत्रकारों से संवाद साधा, साथ ही वज्रमूठ सभा को लेकर राउत बोले, सभा की तैयारी पूरी हो चुकी है, बड़े पैमाने पर दिग्गज नेता पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। नागपुर नागपूरला एक संस्कृती आणि संस्कार होता, नागपूरची माणसं, नागपूरचा समाज हा अत्यंत सर्वव्यापी साहित्य, संस्कृती, कला, मानवता इथूनच सुरू झालं आहे सगळं। या इथेच आहे संघाचं मुख्यालय, इथे आहे दीक्षाभूमी, इथे आहे मोठे मोठे मराठी साहित्यिक, कलाकार, संघर्ष करणारे नेते इथे आम्ही पाहिले, पण इथे आता आम्हाला पाहतो की आम्ही विकास दिसतोय, तसं इथे सुडाचे एमएलए सुद्धा उभे आहेत। मी ते मगाशी म्हणाल, विरोधी पक्षाची सभाच होऊ नये म्हणून इकडले भाजपचे आमदार मोर्चे काढतात, कोर्टात जातात। नागपूर असं कधीच नव्हतं, अशा पद्धतीनं नागपूरचं वातावरण हा मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहीत होती। पुलवामा हल्ल्यामध्ये काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, आणि याच्यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी 2019 जे लोकसभेला सामोरे जात होते, आताचे जे आहेत सत्तेवरती, त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीतरी गडबड करतील, अशा प्रकारची भारत पाकिस्तान हल्ला वगैरे हे प्रश्न आम्ही वारंवार विचारायचा प्रयत्न केला की किती किलो आरडीएक्स ते गेलं, 300 किलो। पुलवामामध्ये आरडीएक्स पोचलं कसं, इतका कडेकोट बंदोबस्त असताना आरडीएक्स पोचलं कसं, पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाही, त्यांना एअरफोर्सनं किंवा सरकारनं विमान का दिलं नाही की त्यांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का, हे प्रश्न तेव्हासुद्धा विरोधी पक्षाने विचारले। पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही, हे पाकच्या आवाजात बोलतायत असं करून गप्प करण्यात आलं। पण आज सत्यपाल मलिक जे तेव्हाचे राज्यपाल होते, त्यांनीच नेमलेले राज्यपाल होते, त्यांनी तेच सत्य, स्फोटक सत्य समोर आणलंय, आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर। या सरकारवरती देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे, पण जे जबाबदार आहेत, जे मंत्री, त्यांचं कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे।